हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आजचा वार आहे शनिवार आणि आज माझ्या मुलांना स्कूलला सुट्टी असते, तर त्यामुळे सकाळची जी टिफिनची घाई असते रोजची, तर ती शनिवार रविवारी नसते. तर आता इथे रात्रीची घासलेली भांडी आहेत आणि ती सकाळपर्यंत छान ड्राय झालेली आहेत. तर रात्रीची भांडी मी सगळी रात्रीच घासून ठेवते, जेणेकरून सकाळचा जो वर्कलोड आहे तर तो कमी होतो. आणि त्यामुळे मी हीच प्रॅक्टिस माझी रोज फॉलो करते, म्हणजे माझं हेच डेली रात्रीचं रुटीन असतं. तर मैत्रिणींनो, मी माझं नाईट किचन क्लिनिंग कसं करते याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, आणि जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर तुम्ही माझ्या प्लेलिस्टला व्हिजिट करू शकता. मी तो व्हिडिओ माझ्या व्लॉग्स या प्लेलिस्टमध्ये ॲड केलेला आहे, त्याचबरोबर तो किचन क्लिनिंग या पण प्लेलिस्टमध्ये ॲडेड आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्की तुम्ही बघा. तर सॅटरडे संडे मला आणि पंकजला वीक ऑफ असतो, मुलांना पण सुट्टी असते, पण सकाळी आम्ही दोघे पण लवकर उठतो. आणि कसं होतं की आता सकाळी लवकर उठायची इतकी सवय झालेली आहे की आता आपोआपच जाग पण येते. आणि मुलं थोडंसं उशिरा उठतात, कारण रोजच ते लवकर उठत असतात शाळेसाठी, पण मग सॅटरडे संडे मी त्यांना उठवत नाही, त्यांना थोडा वेळ झोपू देते, म्हणजे त्यांची झोप पण व्यवस्थित होते, कारण आठवडाभर त्यांना सकाळी रोजच लवकर उठावं लागत असतं, त्यामुळं मी त्यांना थोडा वेळ जास्तीचा झोपू देते. पण आम्ही दोघे मात्र सकाळी लवकर उठतो सॅटरडे संडेला सुद्धा, कारण जर उशिरा उठलं तर पुढच्या सगळ्याच कामांना डिले होतो. आणि सॅटरडे संडे खूप जास्त कामं असतात, कारण बाहेर पण जायचं असतं, बाहेरची काही गोष्टी असतात त्या आणायच्या असतात, पेंडिंग असलेली कामं सगळी कम्प्लीट करायची असतात, त्याचबरोबर मुलांचा अभ्यास पण घ्यायचा असतो. त्यांना सुट्टी असते त्यामुळे त्यांचा एक्स्ट्रा स्टडी घ्यावा लागतो. आता तर त्यांची एक्झाम पण चालू होणार आहे, त्यामुळे त्यांना अभ्यासाला मला बसवावं लागतं. आणि मुलं जर समोर आपण बसलं तरच अभ्यास करतात, नाहीतर करत नाही, त्यामुळे मी त्यांना पण वेळ देते सॅटरडे संडे. त्यांचे सगळे जे एक्स्ट्रा वर्क आहे, रिव्हिजन्स आहेत, तर त्या सगळ्या मी करून घेत असते. त्याचबरोबर यूट्यूबचं पण काम असतं, व्हिडिओ शूट करायचे असतात, शूट करून ठेवलेले व्हिडिओ एडिट करायचे असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींना पण मला परत वेळ द्यावा लागतो. आणि जर मी सकाळी उशिरा उठले तर मग ह्या गोष्टींना मी वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे मला सकाळी लवकर उठावंच लागतं, तरच माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतो. तर रोज सकाळी मी चहाच्या आधी गरम पाणी घेत असते, आणि आता गरम पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर चहा पण ठेवलेला आहे. तर मुलांची रोज सकाळची गडबड असते, त्यामुळे सकाळ सकाळी माझा चहा प्यायला मला वेळ मिळत नाही. तर मुलं एकदा स्कूलला गेली की मग मी आरामात बसून चहा पिते आणि मग माझा ब्रेकफास्ट वगैरे करून घेते. त्यासाठी मी 15 मिनिटाचा वेळ काढते आणि ब्रेक घेते, त्याच्यानंतर मग मी बाकीच्या कामांना सुरुवात करत असते. तर फक्त वीकेंडच्या दिवशी आमचा चहा सकाळी लवकर होतो. मग चहा झाल्यानंतर मी सगळी क्लिनिंगची कामं करून घेते, मग तोपर्यंत मुलांची उठायची वेळ होते. आणि मग मुलं उठली की मग मी ब्रेकफास्ट वगैरे बनवते, मग आमचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला की मग मी स्वयंपाक बनवते, आणि मग 10 पर्यंत सगळी कामं होतात, मी फ्री होते. तर जसं रोजच्या रुटीनमध्ये माझी सगळी कामं मी 10 पर्यंत उरकून घेते, तसंच माझं वीकेंडला सुद्धा 10 पर्यंत सगळी कामे मी उरकून घेत असते, आणि जेणेकरून मला मग बाहेरची कामं पण करायला वेळ मिळतो, त्याचबरोबर मुलांना पण द्यायला वेळ मिळतो. तर मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ जो तुमच्यासोबत मी शेअर केलेला होता तो तुम्हा सगळ्यांना खूप आवडला, तुमच्या खूप छान छान कमेंट्स माझ्यापर्यंत आलेले आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण तुमचे खूप सारे DMs मला आलेले आहेत कालच्या व्हिडिओबद्दल. आणि कालचा व्हिडिओला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं, तर त्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप आभारी आहे. असंच प्रेम आणि सपोर्ट तुम्ही देत रहा, आणि तुमच्यासाठी मी अजून असे छान छान व्हिडिओ मी बनवत राहीन, आणि ज्याच्यातून जेवढं काही मला माहिती आहे किंवा जे काही मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकलेली आहे तेच मी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणाने पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्हाला ते सगळ्यांना खूप आवडत आहे, तुम्ही त्याबद्दल खूप मला प्रेम देत आहे, भरभरून तुम्हाला तुमचे लाईक्स येत आहेत, त्याबद्दल मी खरंच खूप खूप आभारी आहे. आता चहा घेऊन झाल्यानंतर मी इथे मशीन लावायला घेतलेली आहे, तर मुलांचे जे स्कूलचे युनिफॉर्म असतात तर ते सगळे आज लावायचे असतात. त्याच्यानंतर मग हा लोड झाला की मग आमचे जे रोजचे कपडे असतात तर त्याचा एक लोड लावावा लागतो. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर कपडे सुकायला पण खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मग मी सकाळी लवकर मशीन लावून घेते. मग ही एकदा मशीन सायकल झाली की मग मला सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की दुसरा पण लोड लगेच लावावा लागतो. तर मशीन ही मी रोजच लावते, मी कपडे साठवून ठेवत नाही रोजच्या कपड्यांचे,
आणि रोजच्या रोज मला सगळे टॉवेल्स आणि जे कपडे असतात तर ते मी सगळे रोजच्या रोज लावून घेत असते. फक्त जे चांगले कपडे असतात म्हणजे मुलांचे स्कूलचे दोन दोन पेअर्स मी ठेवलेले आहेत, तर पहिला पेअर खराब झाला की मी त्यांना दुसरा पेअर देते युनिफॉर्मचा. आणि मग सगळे कपडे एकत्र साठले की मग आठवड्यातून एकदाच त्यांचे सगळे युनिफॉर्म मी लावत असते. तर असं माझं वॉशिंगचं कपड्यांचं ते सगळं रुटीन असतं. मग आता त्याच्यानंतर माझं सगळं मशीन वगैरे झाल्यानंतर इथे आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मुलं उठलेली आहेत, तर मुलांची आज पीटीए मीटिंग आहे म्हणजे पॅरेंट्स अँड टीचर मीटिंग असते. तर महिन्यातून एकदा अशी मीटिंग असते आमची, आणि आजची मीटिंग जी आहे तर ती ऑनलाईन आहे आणि पहिल्यांदा रायन रियाची चालू आहे आत्ता मीटिंग. तर आजची मीटिंग पंकजने अटेंड केलेली आहे आणि ह्या दोघांची मीटिंग झाली की मग आर्यनची पण मीटिंग असणार आहे 9 वाजता, तर ती पण लगेचच आम्हाला जॉईन करायची आहे. तर आता इथे पंकज मीटिंगला बसलेला आहे आणि रायन रिया पण त्याच्यासोबत उभे आहेत, कारण की काय टीचर सांगतायत तर हे त्यांनासुद्धा ऐकून घेण्याची फार उत्सुकता होती, त्याच्यामुळे तेसुद्धा इथे उभे आहे. तर फ्रेंड्स, आदर्श पालक होणं हे अजिबात सोपं नाही, आणि मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी काही टिप्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मुलांना वाढवणे हे अर्थातच दिसते तितके सोपे नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप संयम आपल्याला ठेवावा लागतो. तुम्ही लहानपणी मुलांवर जे संस्कार कराल त्याच संस्कारात मुले वाढतील आणि त्याचा प्रभाव त्यांच्या तरुणपणात ते मोठे झाल्यावर दिसून येईल. म्हणूनच मुलांना चांगल्या सवयी लावणे आणि पालक म्हणून आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणे हे खूप गरजेचं आहे. पण अनेक पालकांना हे कळत नाही की ही जबाबदारी पार पाडायची तरी कशी, मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या कशा. तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टींचा प्रश्न पडला असेल तर आजच्या या व्हिडिओमधून तुमच्यासोबत मी काही टिप्स शेअर करणार आहे, ज्याचा तुम्हाला एक चांगला पालक होण्यासाठी खूप मदत होईल आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांना खूप चांगल्या गोष्टी शिकवू शकाल. यातली पहिली टीप आहे, मुलांचे पालक नाही तर त्यांचे मित्र बना. कारण आजची पिढी खूप वेगळी आहे आणि तुम्ही त्यांच्याशी जर कडक वागलात तर मुलं तुमच्या वर्तनाला देखील ऐकणार नाहीत. आणि आई वडील मुलांसोबत जर मित्रासारखे वागले तर त्यामुळे मुले आई वडिलांशी अधिक खुलून वागतात, आणि तुम्ही त्यांना जर कंट्रोल करू बघत असाल तर ते तुमच्याशी कधीच मनमोकळेपणानं बोलणार नाहीत आणि खऱ्या गोष्टी तुम्हाला कधीच सांगणार नाहीत. त्यामुळे मुलांच्या आयुष्यात काय खरे घडत आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागा. दुसरी टीप आहे, मुलांची चूक झाली असेल तर त्यांना समजावून सांगा, न मारता न ओरडता त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. मुलं चुकली तर त्यांना शिक्षा म्हणून ओरडणं, मार देणं, अद्दल घडवणं हे असे मार्ग वापरले तर मुलं बंडखोर बनू शकतात. त्यामुळे मुलांना जेवढं जमेल तेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात लास्टची टीप आहे, ती म्हणजे मुलांची संगत चांगली असली पाहिजे. तर त्यासाठी मुलांचे मित्र कसे आहेत याचा सुद्धा मुलावर जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांची संगत कशी आहे आणि हे प्रत्येक आई वडील म्हणून आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर त्यांचे मित्र वाईट असतील तर आणि त्यांची संगत बरोबर नसेल तर मुलाला समजावून त्यांच्याशी मैत्री न करण्याबद्दल बजावले पाहिजे. तर या टिप्सचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल अशी मी आशा करते. आता घरातल्या आवरून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि आम्हाला काही शॉपिंग करायची आहे, मुलांसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर घरामध्ये पण आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत लागणाऱ्या. तर त्यासाठी आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत आणि तुम्हाला मी आता जस्ट एक नदीचा लुक दाखवत आहे इकडे, की पुण्यामध्ये नदी जी असते तर ती जनरली नेहमी कोरडी असते म्हणजे खूप पाणी कमी असतं नद्यांमध्ये, पण आत्ता पाऊस खूप छान झालेला आहे पुण्यामध्ये आणि धरणाचं पाणी जे आहे तर ते नदीमध्ये सोडलेलं आहे आणि त्यामुळे पाणी तुम्ही बघू शकता नदीमध्ये खूप जास्त आहे. आणि इतकं पाणी आम्हाला फक्त पावसाळ्यातच पुण्यामध्ये बघायला मिळतं आमच्या नद्यांमध्ये, नाहीतर नेहमी पाण्याची पातळी खूपच कमी असते. तर जस्ट तुमच्यासाठी मी हे थोडंसं शूट केलेलं आहे जेणेकरून मला ते तुमच्यासोबत शेअर करता यावं. तर तुम्ही बघू शकता खूप खूप पाणी आहे नदीला आणि खूप छान वाटत आहे. आता आम्ही ABC चौकात आलो आहोत आणि इकडे मुलांच्यासाठी काही स्टेशनरी सामान घ्यायचं आहे आम्हाला, तर ते आता आम्ही इकडे घेणार आहोत. त्याचबरोबर पंकजला पण काही फाईल्स वगैरे घ्यायच्या आहेत, तर ते सगळं घेतल्यानंतर मग आम्ही पुढे जाणार आहोत.
तर जेव्हा पण आम्हाला मुलांच्यासाठी काही स्टेशनरी वगैरे घ्यायची असते तर ती आम्ही नेहमी इकडेच घेत असतो आप्पा बळवंत चौकामध्ये, तर खूप सारी व्हरायटी मिळते. त्यानंतर आम्ही आता इकडे रविवार पेठमध्ये आलो आहोत आणि इकडे आता आम्हाला आर्यनसाठी एक रेनकोट घ्यायचा आहे. आम्ही लास्ट टाईम घेतला होता तर तो फक्त रायन रियासाठी घेतला होता, पण आता ह्यावेळेला आम्ही आर्यनसाठी घ्यायला आलो आहोत कारण त्यालासुद्धा रेनकोटची गरज आहे. त्याला पण स्कूलमध्ये किंवा ट्युशनला वगैरे जाण्यासाठी रेनकोट लागतो, तर तो आम्ही आता इकडे घेणार आहोत. तर आम्ही त्याला फायनली झील कंपनीचा रेनकोट घेतलेला आहे. झील कंपनीचे रेनकोट खरंच खूप छान असतात, त्याची क्वालिटी पण चांगली असते, लवकर फाटत नाही, त्यामुळे आम्ही नेहमी झील कंपनीचाच रेनकोट घेत असतो. तर आता तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आता पुढे आलेलो आहोत. तर इकडे आता सध्या रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळे राख्यांचे जे स्टॉल आहेत तर ते आता इकडे लागलेले दिसले आम्हाला. तर खूप छान व्हरायटी आहे आणि हे होलसेल मार्केट आहे राख्यांसाठीचं. तर इतकी व्हरायटी होती की कोणतं घेऊ आणि कोणती राखी नको असं झालं होतं, इतकी व्हरायटी होते. तर आम्ही आता राख्या पण घेतलेल्या आहेत मुलांसाठी आणि आत्ताच घेऊन ठेवलेल्या आहेत इकडे आलोच होतो म्हणून. तर तुम्ही बघू शकता खूप छान छान व्हरायटी आहे, इतके सुंदर डिझाईन्स आहेत. त्यानंतर मग मी आसन घेतले, कार्पेटची चौकशी केली आणि घरी जाताना आम्ही सुजाता मस्तानी घेतली. पुण्याची अतिशय फेमस आहे सुजाता मस्तानी आणि मँगो फ्लेवर हा माझा खूप फेवरेट आहे. तर फ्रेंड्स, आता मी इथेच माझ्या व्लॉगचा एंड करत आहे. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, मोटिवेशनल वाटला असेल थोडा तरी. तर माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.